एकनाथ खडसेंनी अधिवेशनात बोलावं, बाहेर बोलू नये. खडसेंना पक्षात यायची घाई, पण त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. एकनाथ खडसेंच्या टीकेला गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. दरम्यान निवडणुका समोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पावर एकनाथ खडसेंनी अशी टीका केलेली होती. कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही आहे, तर नवीन योजनांसाठी सरकार कुठून पैसा आणणार आहे याचं उत्तर अर्थसंकल्पामध्ये दिलेलं नाही आहे. पुढे एकंदरीत पाहिलं तर अर्थसंकल्पाचं स्वरूप जे आहे ते असं लुभावणं स्वरूप आहे, चांगलं स्वरूप आहे, परंतु प्रत्यक्षाच्या अंमलबजावणी होईल की नाही होईल याबद्दल शंका आहे. त्यांनी अधिवेशनामध्ये बोलावं, बाहेर बोलू नये. एकीकडे पक्षात याची घाई झाली आहे, मला संमती दिलेली आहे, एकीकडे पक्षावर टीकाही करायची. मला वाटतं असं दुटप्पी धोरण त्यांनी घेऊ नये. काय असेल ती सरळ एक भूमिका घ्यावी.